स्टार क्वेश्चन नंबर वन, श्री विजय सरदेसाई. चालेल की वन सी. स्पीकर सर, आन्सर एज पर कॉम्प्युटर शीट. स्पीकर सर, वो इशू असा नवे बोरियेचे ब्रिजाचो. म्हाका दिसतलो ट्रायबलांचा विचारतलो म्हणून. बरं, ट्रायबल रेझोल्युशन झालं म्हणून तुम्ही डिसअलाव केले ना? ट्रायबल रेझोल्युशन आशिल्ले म्हणून तुम्ही डिसअलाव केले तो हांव आता काढना. स्पीकर सर, हांव जेव्हा मंत्री आशिल्लो त्यांना हांवें एक इंटिग्रेटेड खजान मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून केल्लो. स्पीकर सर, खजान म्हणजे आमची एक लोकल हेरिटेज आणि ॲग्रिकल्चरची एक कॉर्नर स्टोन म्हणतात. स्पीकर सर, 18,000 हेक्टार खजान आम्ही रिक्लेम केल्या, ज्याची 4,000 हेक्टार इबाड झाल्या, काबाड झाल्या. स्पीकर सर, हे हांव खाजनाक कित्याक काढटा आणि आमचे प्लॅन आशिल्लो तो कित्याक पहिली सांगता. आमचो प्लॅन आशिल्लो इंटिग्रेटेड खजान मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून, ज्यातून 500 हेक्टार पर इयर आम्ही रिक्लेम करतले आणि खजान फार्मिंगाक यूज करतले. हो माझ्या वेळात प्रोग्राम आल्लो, दोतोर प्रमोद सावंतान म्हाका काढलो आणि तो प्रोग्राम न्हिदलो. स्पीकर सर, ताजे मागीर आता हे हो जो ब्रिज येता, बोरयेचो ब्रिज येता, हो ब्रिज खजान जमनींतल्यान पासार जाता. शेतकऱ्यांचे प्रमाणे CRZ नोटिफिकेशन असे म्हणतात की खाजना काबार करून तातून कन्स्ट्रक्शन करूक मेळना, हे प्रोटेक्टेड असे म्हणून म्हणतात. म्हणतकर हांव एक पॉइंटेड सप्लिमेंटरी माझा पहिलो घालतां की कितली घरां आणि कितले खाजान जमीन या ओरिजिनल अलायनमेंटा खातीर काबार जाता, आणि 7 अलायनमेंट्स जे प्रपोज केले तातून तो खंयचो अलायनमेंटान कमीतले कमी घरां वतात आणि कमीतले कमी खाजान जमनी पेड्यार जातले. येस. स्पीकर सर, बोरी ब्रिज तुमकाय खबर हा, म्हणजे फोंडेच्यान म्हाका दिसता काणकोण वयता आसतना सगळ्या जाणांक हो बोरी ब्रिज लागता, आणि बोरी ब्रिजाची आत्ताची कंडिशन्स किती असा हेय जाणा, आणि त्याका लागून टायम टू टायम म्हणजे त्याका रिपेर सपोर्ट बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आहा पळय, मेंटेनन्स त्याचो करप, हे टायम टू टायम आमची PWD करीत असा. बोरी ब्रिज आणि त्याच्या सपोर्टिंग म्हणजे आम्ही म्हणतात की जितके कंजेशन जाता, खास करून म्हणजे शिरोडकर आमचे मिनिस्टर्स असा त्यांना खबर असा की कितल्या मोठ्या प्रमाणात साईबाबा मंदिर टू थंयपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हे टोटल जे असा कंजेशन जायत असा. विथ द हेल्प ऑफ अवर डबल इंजिन सरकार आम्ही गोयातले सगळे म्हणजे हायवे ब्रिजीस हे करपाक शकले. पहिलेच फावटी ह्या 10 वर्सांक तसे पळोवंक वचत जाल्यार सगळे ब्रिज, ज्वारी ब्रिज सुद्धा म्हणजे पहिली खूप पहिली 30-40 वर्सां बांधता 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 करून थंय उरलेलो. द सेम वे द बोरी ब्रिजाची गत असा, आणि ताकाच लागून बोरी ब्रिज जो असा पळय न्ही, हो गोवर्मेंटात बांधून घेतला आणि डेट कम्स अंडर डेट हायवे. म्हणजे आम्ही येवटेतल्यान जो बेळगावातल्यान जो हायवे वता त्याचा रस्तो अप टू कुर्टी पर्यंत झाला, आणि येवटेतल्यान जो वता म्हणजे परत ढवळीच्यान डायरेक्ट पणजे येवपी रस्तो तो फक्त मदलो पॅच उरला. आता रिगार्डिंग लोटलेच्यान मिसिंग लिंक जो असा वेर्णा इंडस्ट्रियलिस्टा खातीर तो येऊन लोटले थांबला त्याकाय खबर असा तो जाणा, आणि इन लाँग रन वो तसो पळोवंक वचत जाल्यार इंडस्ट्रीच्या दृष्टीन म्हणजे आम्ही आता पळयता जर परवरी जाल्यार तो रस्तो वचपाकूय गरजेचो असा. पण एक गजाल की बोरी ब्रिज हो परत बांधपाक जाय, आणि त्याका लागून त्याका ताणें जे म्हटलां की 7 अलायनमेंट केल्ले, खंयचो अलायनमेंट घेता, म्हाका दिसता हांवें अपलोड केला त्या क्वेश्चनाचेर बाकीचे सगळे अपलोड केला. बट आत्ता जो आम्ही अलायनमेंट घेतला ते डेट सर्कल फ्रॉम द फोंडाच्यान आता त्या सर्कला कडल्यान फुडें तुका खबर आहा तो सातवो अलायनमेंट. हा, सातवो अलायनमेंट नंबर 7 हय, म्हणजे तो गणपतीचे देऊळ जे धाकटे त्या हेज्याकडे असा पळय, जो लो लाईंग रोड असा जो सदांच तसो थोडोसो पाऊस पडलो काय तो बुडटा लो लाईंग एरिया, थंयच्यान तो डायरेक्टली म्हणजे तुझ्या विदाऊट एक सुद्धा घर जे असा पळय न्हू हे डॅमेज जायना. टोटल लँड जे असा 39.3184 हेक्टर खाजन लँड, इट इज एन 11.01 हेक्टर, आणि एकूय घर जे असा पळय हे डेमोलिश करचे पडना ह्या अलायनमेंटा खातीर. त्यातील आमकां लोकांचे घर अलायनमेंट करपाचे ना. माझे सेंटिमेंट्स त्या शेतकऱ्यांच्या कडे असा, आमचो मिनिस्टर बाब ॲलेक्स त्या सगळ्या शेतकऱ्यांक घेऊन
ह्यो नितीन गडकरीकूय मेळ्ळा, तेणी तांकां अजूनय बी जर कितें प्रोविजन करून तेंची लँड वाचोवपाक शक्य आसा जाल्यार ती लँड जी आसा पळय तितकी आमी वाचयतात, ताका प्रोमीस केला. म्हणजे एका जाग्यार आमकां 60 आशिल्लो तेणी थोडेशे प्रोविजन करून म्हणजे थंय लँडींग जाता त्या जाग्यार थोडेशे कमी करचे हेंय म्हटलां. म्हाका तेंय खबर आसा की एकदां आमी फिलींग केलें काय परत तें खाजन जावप कठीण आसा, तें म्हाकाय खबर आसा. हांवेंनय म्हणजे डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर कडेन डिस्कस केलां, आमी जरी कितलेंय म्हटलें आमी परत ती लँड फील काडून दिता परत तुमी खाजन रोया, इट इज नॉट पॉसिबल. बट एक गजाल आसा की तो कंप्लिटली ब्रीज आमी थंयच्यान हो पिलराचेर घेता, इट इज एप्रॉक्सिमेटली 7 किलोमिटर पडटा. हय, त्या खातीर तो कंप्लिटली जो आसा पळय न्ही इतकी लँड आनी इतकी खाजन लँड जी आसा पळय न्ही ताका लागता. आनी कितें जाय स्पिकर सर? ना स्पिकर सर, मंत्र्यान म्हाका आन्सर दिलें. तुमी म्हणला की अराउंड 1 लॅक, सॉरी, इट इज 5.5 किलोमिटर. आ 5.5 किलोमिटर, 5.73 किलोमिटर. बरो, तो आय एम बेसिकली टॉकिंग ऑन द खजान्स फर्स्ट. तुवें सांगला तो फिगर म्हाका सारको ऑलमोस्ट तितलो आहा. हांव म्हणटा 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे काबार जातले हे अलायनमेंटान. आनी तुमचे प्रमाणे 1,20,000 जर खाजान काबार जाता जाल्यार इसी नाका, 2 लाख जाल्यार इसीची गरज आसा. सो स्पिकर सर, PWDचें हें कितें आहा की 1,20,000 स्क्वेअर मिटर खाजनाचे आमी इबाड करतात, पूण ते 2 लाख एक्सीड जाले जाल्यार आमी एनवायरमेंट क्लियरन्स हाडचे पडटले. स्पिकर सर, आतां हांव पेपर दाखयले म्हणून तूं वायट धरनाका, पूण एक पेपराचेर पळय एक फूल पेज आयल्या ह्या इश्यूचेर. आय विल प्लेस इट ऑन द टेबल आनी तुवें वाच. कार्स्टन मिरान म्हणटा ताणें लोटली फार्मर्स एट क्रॉस रोड्स म्हणून बरयलेलें आहा, हे म्हाजे तूं वाच. आनी म्हाका दिसता स्पिकर सर, एक लोटली मिसींग लिंक रोड जंय आशिल्लो ते कन्स्ट्रक्शन डेब्रीज आतां मुखेलमंत्र्यान म्हणला ते भशेन ती कन्स्ट्रक्शन डेब्री तशीच आहा. सो परतें खाजन थंय जातलें म्हणटा तें ऑलमोस्ट अशक्य आहा. तुवें आतां तुज्या हातून म्हणिल्लें आहा. सो स्पिकर सर, अशें तांचें हें आहा की तुमी कॉम्पेन्सेट खाजन म्हणटा कितें की हातून खरीफ सिजनान एग्रीकल्चर करता, रबी सिजनान तुका भाजी मेळटा. सो इट इज अ कंटिन्युअस थींग. सो ताका तूं क्वॉन्टिफाय करून हे पयशे घेवन तूं घरा वच अशें सांगूंक शकना, कित्याक तांचे पोट ताजेर डिपेंडंट आहा. पूण स्पिकर सर, म्हजी सेकंड सप्लिमेंट्री अशी आहा की तुवें कसलोय एनवायरमेंट इम्पॅक्ट एसेसमेंट केला फॉर द अलायनमेंट बेसिकली ऑन फ्लडींग, लँडस्लायड्स एन्ड अनकल्टिवेबल लँड्स. स्पिकर सर, हांव हें कित्याक सांगता न्हू, जेन्ना तो रस्तो कट करून गेलो तेन्ना हांवें सांगला ते भशेन मदीं जेन्ना दोंगर कापला, आतां खूब कडेन आमकां दिसता धवळे बिवळे दिश्टी पडटा जंय तूं बायपास मारल्या सामक्यो झऱ्यो फुटल्या फ्रॉम द हें, बिकॉज तुमी मायंडलेसली दोंगर कापला. सो स्पिकर सर, अशें दिसता की हो जो सगळो ब्रीज तूं करता, तुजे PWDनूच आन्सर दिल्ले आहा की हो ब्रीज आनी 20 वर्सां उरपाचो आहा. सो मे बी यू ऑल डोंट हॅव डाउट ब्रिजाची आनी लायफ 20 वर्सां उरला एक्झिस्टींग आसा तो ब्रीज 20 वर्सां आनी उरतलो हें तुमी म्हणिल्लें आहा आनी आन्सर आसा. कॅन्टिलिव्हर आसूं कितें आसूं, पूण 20 वर्सां ताजे लायफ आहा म्हणून PWDनूच म्हणिल्लें आहा. स्पिकर सर, 20 कोटीचें सँक्शन आहा एक्झिस्टींग ब्रीज रिपेर करपाक, तें तुज्या बजेटान सँक्शनूय दिल्लें आहा. 20 वर्सां लायफ स्पॅन आहा. लोकांचे आतां जाला ते भशेन येदें व्हडलें जें तूं बांदता तो कोळसो हांगाच्यान कर्नाटका व्हरपाकूच तो ब्रीज, अशें चड लोकांचें फिलींग आहा. आनी इन द पार्कीन खाजन जें काबार जाता तातूंत तूं तांचें पोट मारता. सो हांव मागतां तें तुका स्पेसिफीक क्वेश्चन असो आहा की तुवें इम्पॅक्ट स्टडी केल्या काय म्हणून अलायनमेंटाची विजावी फ्लडींग, लँडस्लायड्स एन्ड अनकल्टिवेबल लँड्स. स्पिकर सर, पयल्यान पयली तेणी जो तेंचो म्हणजे थंयसर एग्रीकल्चर आनी पिसीकल्चर दोनूय जाता, आमी तेंकां 3 वर्सां ब्रीज करता आसतना म्हाका खबर आहा की तेंचो बाकीचोय बी जो आहा पळय न्ही तांचेर परिणाम जातलो. तेंकां आमी लँड एक्वायर करून लँडाचे पयशे दितलेच, बट तेज्याच बरोबर सायडींतले सगळे जे लोक आसा तेंच्या एग्रीकल्चराचेर आनी पिसीकल्चराचेर ते नुस्तेंय पोसतात,
तांचेर इम्पॅक्ट जातलो. ते तांकां कॉम्पेन्सेशन काम चालू आसतना 3 वर्सांचे दिवपाचे आमी प्रोमीस केला. 3 वर्सांचे ताजे फुडें कितें करूं? ना ना, हांव हे तुका कित्याक सांगता, हे तुका तितक्या पॅचा लँड एक्वायजिशनचे पैसे 100% दितले, बट बाकीचो इफेक्ट जो आहा पळय न्ही, तो ते काम करता आसतना तांकां एक वेळ करूंक मेळचेना म्हणून 3 वर्सांचे म्हटलां हांवें. मागीर सगळे डिसील केले, बाकीचे केले. डिसील करना हे तुवें म्हणलें, तुवें पयलीं उत्तर दितना. फर्स्ट सप्लिमेंटरी तुवें कितें म्हणलें की ते मागीर जायना आनी ते उरता म्हणटा अशें? न्ही न्ही, इट इज ट्रू, उरता म्हणून ना हांवें. मागीर एग्रीकल्चर जावपाक इम्पॉसिबल जाता, इट इज डिफिकल्ट जाता, म्हणून ते सगळें परत डिसील्ड करून दिवपाची जबाबदारी म्हजे डिपार्टमेंट घेता. ओके स्पीकर सर, नॅशनल हायवे जेन्ना 100 किलोमिटर बांदता तेन्ना ताजो एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी जो आसा पळय न्ही, हो पर्टिक्युलर स्ट्रेचाचो करता, आनी हेजोय स्टडी जो आसा पळय न्ही ते करतले. आनी हो रस्तो जो बांदता पळय न्ही, इट इज नॉट ओन्ली फॉर द कोळसो व्हरपाक. हो कोळसो व्हरपाक नॉट ओन्ली म्हळ्यार कोळसो आहा मेन असो. आयक, आतां प्रॉब्लेम जाता स्पीकर सर. स्पीकर सर, जे कितें करता ते तुमी कोळशा खातीर करता अशें जाता. स्पीकर सर, हो सदांच साश्टीकारांची खातीर तो दाखयता आसतना म्हाका निवडून दितात. हांव सदांच जो आसा पळय कंप्लीट करपाक दियात स्पीकर सर. तो सगळे व्हरतात आणि कोळशाक लिंक करतात. वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेट, इट इज अन फार्मास्युटिकल हब. आम्ही प्राऊडली सांगता की पुराय वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीत म्हणजे फार्मास्युटिकल्स कंपनी जितक्यो आसा पळय न्ही, आतां वयल्यान थंयसर आनी आर एन डी करपा खातीरय बी, म्हणजे इन फार्मा सेक्टर आर एन डी करपाकूय आमी एलाव करता. नवीन नवीन कंपनी फार्माच्यो आनिकूय बी वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीत येता. त्या खातीर हो रस्तो जो आसा पळय न्ही, हो तितकेच दृश्टीन इम्पॉर्टंट आसा आमकां, म्हणजे तो एज अ इंडस्ट्रियल कॉरिडोर हांव म्हणटालो की ते इन फ्युचर, त्या खातीरय हो रस्तो करप गरजेचो आसा. म्हणून तेणी जे सांगले पळय न्ही, कॉम्पेन्सेशन तांकां दिवपाक जाय, ते 100% कॉम्पेन्सेशन आमी दिता. तेजो EIA स्टडी केला आनी कमीत कमी इम्पॅक्ट खाजन लँडाचेर कसो जातलो हाजो विचार जो आहा तो आमी सरकार करता. शेवटचो प्रस्न विचारा तुमी, लास्ट क्वेश्चन. स्पीकर सर, कांय सारको एक दोन तीन दोन जालें, तिसरो एक आनी दोन जाले, तिसरो सामकें आनी आनी चड ना त्या खातीर. स्पीकर सर, लिंक रोड जो जालो, लिंक रोड जो तुवें वेर्णा इंडस्ट्रियल फार्मास्युटिकल हब टू बोरये टच जावपाक जो लिंक रोड केलो, तो लिंक रोड लोटलेचो दोंगर डिस्टेबिलायज जालो हें तुका खबर आहा? हें खबर आहा तुका? त्या रस्त्यांतल्यान वयता. हय, तूं वता, तूं वता म्हणजे साश्टीन बरो भोंवता तूं ह्या दिसांनी. मागीर बरें आहा, वेरी गूड. सो स्पीकर सर, तुका पर्सनल एक्सपिरियन्स आहा की लोटलेचो दोंगर जो आहा तो डिस्टेबिलायज जाला आफ्टर दॅट रोड हॅज बीन कन्स्ट्रक्टेड. परहॅप्स एट दॅट टायम एनवायरमेंट इम्पॅक्ट स्टडी सारकी जावंक नासतली, कित्याक असोच धरून तो कापला आनी खूब कडेन ह्यो लँडस्लायड जाता. एक पळय पावस खूब जाला ताजे खातीर जाता आसतल्यो. हांव तुका एक स्पेसिफीक विचारतां. येस, तुमचो एनवायरमेंट मिनिस्टर जो आहा तो तुमचो लोकल MLA आनी ताणें एफर्ट घेतिल्लो आहा बाब नितीन गडकरीक मेळपाक, शेतकऱ्यांक व्हरून तांच्या पर्यंत वचपाक, आनी तो एक स्ट्रेस करीत आहा की कोणाचें घर थंय म्हूण ना म्हण. स्पीकर सर, हे घराचो इशू ना, इशू आहा खाजान जमनीचो. पयलो क्वेश्चन जो तुका हांवें विचारलो तो तुवें सारको बरो भशेन रोहन खवट्यान काल कॅट केला, ते भशेन तुवें कॅट केलो. कितें इशू? की CRZ नोटिफिकेशन तुका खाजान जमनीन कन्स्ट्रक्शन करूंक अलाव करता काय म्हणून तें तुवें उतरूच दिवंक ना. तें बरें तुवें टक करून मारली सायड. आतां हो सायड जी मारल्या तुवें, त्या हातून तुका हांव आतां विचारतां, हें जातकर तूं थंयचे शेतकऱ्यां बरोबर, तूं नॉट MLA मिनिस्टर, तूं वचून ते बोरयेचे आनी लोटलेचे शेतकऱ्यां बरोबर बसपाक तयार आहा की बाबा? कित्याक म्हाका सारांश जो कळटा ऑनरेबल मिनिस्टर फॉर एनवायरमेंट सांगता ते भशेन, ब्रिज जातलोच, आतां कोणाची जमीन वचपाची, म्हजी काय तुजी, हो इशू म्हण हो सारांश तो घेता. हें म्हजी काय तुजी आनी तातूंत सगळ्यांत बेस्ट अलायनमेंट खंयचो, हें उलोवपाक तूं वचपाक तयार आहा आनी ते शेतकऱ्यांक आनी लोटलेच्या लोकांक मेळपाक तयार आहा? कित्याक तूं लोटले ह्या दिसांनी भोंवता म्हणटा, तुवें वचूंकूय जाता आनी तांकां मेळूंकूय जाता, हें तूं तयार आहा काय म्हणटा हांव करपाक? स्पीकर सर, आमी GCZMA अप्रुवल जे आहा ह्या प्रोजेक्टा खातीर ते इन प्रोसेस आसा. तुवें म्हटलां त्या प्रमाणे इन प्रोसेस आसा, ताजे अप्रुवल आमी घेतले. ओके, दुसरी गजाल, तेणी लोटलेतले जे शेतकरी आहा पळय न्ही, पयर मिनिस्टर गडकरीक मेळपाक आयल्ले तेन्ना तितक्या जाणांक हांवूय पर्सनली मेळ्ळा त्या मिटिंगेक, आमी दोगूय जाण, म्हणजे मिनिस्टर आनी हांव आसलो. आनी परत त्या शेतकऱ्यांक मेळपाची म्हाजी तयारी आसा. हांव गोंयांतल्या कोणायकू ज्या ज्या विशयाचेर जाय पळय न्ही, ताका प्रत्येक फावटी मेळटा आनी त्या खातीर तेंचे जर इश्यूज आसत जाल्यार हांव पर्सनली इंटरव्यू करता आनी रिझोल्व करता. कित्याक हे म्हाका स्पीकर सर
क्रॉस पॉलिटिकल लायन्स, हे किती फक्त ताजेर फार मारपाचो न्ही. ब्रिज जाऊक जाय, ब्रिज जातना लोकांकूय कमी त्रास जाऊक जाय, आणि ते करपाक तो जर मेळटा जर तांकां सगळ्यांक आयडिया एक कडेन. हांव म्हणना की तुझो मंत्री करना म्हणना, ही इज ऑल्सो डुईंग इट, इज अ लोकल एमएलए, इज रिस्पॉन्सिबल इनफ, बट मे बी यू कॅन स्पीक टू देम स्ट्रेट अवे. गोवा फॉरवर्ड बीन सीट घेयना मरे तो. हा, फॉरवर्डाचो फॉरवर्डाचो सीट असो घेनात आम्ही, फॉरवर्डाचो अशें करून अनाऊन्स करून घेनात, तो अनाऊन्स करनासतना घेता. तुमचे आम्ही कसे उडयल्या ते पळय मरे, पयली शिवोले सालिगांव अनाऊन्स करून उडोवना, अशें पाकिट मारलं. इंडिया ब्लॉकचे वेगळे किती तरी चाललं.